नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जूनला जाहीर होतोय. सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. आता प्रतीक्षा संपली असून अवघ्या काही तासातच खासदार कोण हे समजणार आहे. निकालाची वेळ जशीजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे धडधड वाढते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून खासदार विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र मतदारांनी कोणाला पसंती दिली हे उद्या 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. दोन्ही उमेदवारांनी विजयाची खात्री असल्याचंही सांगितलं. कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर तयार केले. विजयाचा गुलाल आपणच उधळणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे नक्की कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नारायण राणे की विनायक राऊत हे लवकरच स्पष्ट होईल. विनायक राऊत हे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे खासदार राऊत आपला गड राखतील की नारायण राणे शिवसेनेचा गड खेचून आणण्यात यशस्वी होतील हे लगेचच कळणार आहे. नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलनुसार संमिश्र अहवाल आलेला आहे. त्यामुळे कोणाचा अंदाज मतदार खरा ठरवतात हे महत्त्वाचं आहे. किशोर जैतापकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, सिंधुदुर्ग. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.